खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी 12वीपर्यंत मोफत शिक्षण देण्याची मागणी केली आहे. हे सद्यस्थितीमध्ये शक्य नसलं तरी सुमारे 100 वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराज यांनी मात्र आपल्या संस्थानात असा कायदाच केलेला होता. शाहू जयंतीनिमित्त यावर एक प्रकाशझोत. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं म्हटलं जातं, त्यामुळे प्रत्येक व्यक्ती शिकली पाहिजे असं धोरण लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी त्यांच्या संस्थानात सुमारे 100 वर्षांपूर्वी राबवलं होतं. त्यासाठी त्यांनी मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणारा कायदाच केला. 24 जुलै 1917 त्याची अंमलबजावणी सुरू झाली. त्याचे त्यांनी इतकं काटेकोर प्रयत्न केले की 1917-18 शाळांची संख्या 27 तर विद्यार्थी 1200 होते. आणि शाहू महाराजांचं निधन ज्यावेळी झालं त्यावेळी 420 शाळा तर तब्बल 22,000 विद्यार्थी त्या काळात शिक्षण घेत होते. 24 जुलै 1917 रोजी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये मोफत शिक्षणाचा आणि सक्तीचा कायदा केला. 1917-18 करवीर संस्थानातल्या शाळांची संख्या 27 होती आणि त्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 1200 होती. आणि ज्या वेळेला शाहू महाराजांचं निधन झालं त्यावेळा 1922 कोल्हापूर संस्थानामध्ये 420 शाळा होत्या आणि तब्बल 22,000 विद्यार्थी त्या शाळांमध्ये शिक्षण घेत होते. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी दी मोहम्मेडन एज्युकेशन सोसायटी मुस्लिम बोर्डी 1907 स्थापन केली. 2 कॉलेजेस आहेत, 2 हायस्कूल्स आहेत, हॉस्टेल आहे, MPSC UPSC कोचिंग क्लासेस आहेत. अशा प्रकारे शिक्षणामध्ये आम्ही बऱ्यापैकी हात आमचे पुढे गेलेले आहेत आणि ही खरोखर शाहू महाराजांची देणगी आहे. राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळात आपल्या संस्थानात आरक्षण देण्याचा निर्णय घेत वसतिगृहाची उभारणी केली होती. त्यात अनेक विद्यार्थी घडले. मात्र एका विशेष विद्यार्थ्याला शाहू महाराज यांनी मोठी शैक्षणिक मदत केली होती. भीमराव आंबेडकर हे शाहू महाराज यांनी केलेल्या शैक्षणिक मदतीमुळे उच्च शिक्षित झाले. लंडन मधून त्यांनी शिक्षणासंबंधी केलेला पत्रव्यवहार हा राजर्षी शाहूंच्या शैक्षणिक धोरणांचा उलगडा करणारा आहे. पुढे घटनेचा शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख निर्माण झाली. या दोघांच्या व्यक्तिमत्वातून सामाजिक सलोख्याचं कामही शिक्षणासारखी व्यवस्था करू शकते याचं उदाहरण पुढे आलं. शिक्षणासाठी त्यावेळेला जे खेडेपाड्यातले विद्यार्थी यायचे आणि अत्यंत ग्रामीण भागातले ज्यांना वस्त्र सुद्धा मिळायची नाहीत, शेतकऱ्यांची कुंब्यांची ह्यांची सगळी पोरं, एकदम बहुजन समाजातली खालच्या थराची पोरं, ह्यांना शिक्षण मिळावं यासाठी शाहू महाराजांनी शाळा काढल्या, कॉलेज काढल्या. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली केली असेल तर शाहू महाराजांनी बोर्डिंग्स काढली, वसतिगृह काढली. तसं धर्मदाय खात्यामध्ये मंदिरांना चाला विकून इनाम दिलं जायचं, तसं या बोर्डिंग्सना जागा दिल्या, दुकानकाळी इनाम दिले आणि त्या बोर्डिंगचं आर्थिक उत्पन्न सुद्धा कशा पद्धतीने राहील याची सोय शाहू महाराजांनी केली होती. मात्र या शिक्षणाचं सध्या बाजारीकरण होताना पाहायला मिळतंय. शाहू महाराज यांनी घेतलेला आरक्षणाचा आणि मोफत शिक्षणाचा निर्णय संस्थानं खालसा झाल्यानंतर खालसा झाला. त्यामुळे खुद्द शाहू महाराज यांचे वंशज असलेल्या खासदार संभाजी राजे यांना उद्विग्नता व्यक्त करावी लागते. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळी बहुजन समाजाला आरक्षण दिलं होतं, वंचित समाजाला आरक्षण दिलं होतं. पण आज या वंचित समाजाला, मग ते मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, मुस्लिम समाज असेल, ह्यांना आरक्षण मिळते का? आणि म्हणून त्यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण हे सक्तीचं केलं होतं, शिक्षण हे मोफत केलं होतं. ठीक आहे, आपण सक्तीचं सोडून देऊ, पण शिक्षण आपण मोफत का देऊ शकत नाही? म्हणून खऱ्या अर्थाने जर मुलांना शिक्षण द्यायचं असेल तर सगळ्या मुलांना मोफत शिक्षण द्यावं. पदवीधरपर्यंत देणं ही माझा आग्रह आहे, पण पदवीधर पण तुम्हाला देण्याचा शक्य होत नसेल, 12वीपर्यंत तुम्ही मिनिमम द्यायला पाहिजे ना. लोकप्रतिनिधींची उद्विग्नता खऱ्या अर्थानं आजच्या समाजाचं वास्तव दाखवते. राजर्षी शाहूंचं कार्य म्हणूनच आजच्या पिढीला हेवा वाटणार आहे. संस्थानांवर ब्रिटिशांचा अंमल असतानाही त्यांनी दाखवलेल्या दूरदृष्टीनं करवीर संस्थान सुजलाम सुफलाम झालंय. सध्या त्यांच्या या धोरणावर चालणं शक्य नाही. मात्र प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करतो म्हणणाऱ्या राज्यकर्त्यांनी शाहू महाराजांच्या धोरणाचाही अभ्यास केला तर नक्कीच आरक्षणाचा आणि मोफत शिक्षणाचा प्रश्न निकालात निघेल, हे मात्र नक्की. ज्ञानेश्वर साळुके, जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.